आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी क्रिकेट स्पर्धेतील वीर चषकाचे उचगाव स्पोर्ट्स मानकरी. 15 दिवस चालल्या क्रिकेट स्पर्धेत 70 संघांचा सहभाग. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबिका स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने पोलीस ग्राउंडवर घेतलेल्या क्रिकेट स्पर्धेतील उचगाव स्पोर्ट्सने प्रथम क्रमांक पटकावून रोख 11,000 व ट्रॉफी मिळवली. या स्पर्धेसाठी कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून 70 संघांनी सहभाग दर्शवला, तर गेल्या 15 दिवसापासून स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धेत सरकार स्पोर्ट्स निप्पाणी यांनी द्वितीय क्रमांक तर जय शिवराय स्पोर्ट्स यांनी तृतीय क्रमांक पटकावून अनुक्रमे रोख 7,000, 5,000 व शिल्ड मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत उत्कृष्ट संघ व्यवस्थापक विशाल काळे, चांद शरदवाड, उत्कृष्ट फलंदाज अनुप माने उचगाव, उत्कृष्ट गोलंदाज धनाजी काळे चांद शरदवाड यांना शिल्ड देण्यात आले. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, प्रशांत पोवाडे, के डी पाटील, अनिल चौगुले, सातप्पा आवटे, बाबासो कांबळे, तात्यासो कागले, नितीन कानडे, बाळासाहेब कागले, अनिल पाटील, सलीम गडवाले, स्वप्नील चव्हाण, योगेश पाटील, नेताजी हंचिनाळे, अजित पाटील, बबलू निकम, नरजित विटे, लता कुंभार, आसिफ भैरवाडे, इम्रान मुल्ला, भूषण पाटील, धनाजी पाटील, संदीप डोंगळे, वहीद भैरवाडे, अभिषेक निकम, दिलीप पाटील, युवराज पाटील, समीर मोमीन, निसार भैरवाडे, अविनाश पाटील यांच्यासह अंबिका स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.